आता अभिमानाने बोला माझे सोलापूर न्यूज चॅनल। लाचखोरीच्या घटनेनंतर बदनाम झालेल्या जिल्हा परिषद सीईओ दिलीप स्वामी यांनी साफसफाई सुरू केली असून एकाच टेबलवर ठाण मांडून बसलेल्या 20 कर्मचाऱ्यांची मुख्यालयात इतरत्र ठिकाणी बदली केली आहे। 14 नोव्हेंबर रोजी दिलीप स्वामी यांच्या आदेशानुसार सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांनी तसे आदेश काढले आहे। यामध्ये कनिष्ठ प्रशासन अधिकारी वरिष्ठ सहायक लिपिक यांचा समावेश आहे। शिक्षण विभाग बांधकाम पंचायत समिती ग्रामीण पाणीपुरवठा कृषी विभाग महिला बालकल्याण सामान्य प्रशासन विभाग आदी विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत। 5 वर्षापेक्षा जास्त एकाच ठिकाणी नेमणूक असलेल्या 20 कर्मचाऱ्यांची मुख्यालयात इतरत्र बदली करण्यात आल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांनी माझं सोलापूर न्यूज चॅनलशी बोलताना दिली आहे। सोलापूर जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत 3 संवर्गामध्ये काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या आम्ही केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये कनिष्ठ प्रशासन अधिकारी संवर्गातून 2 बदल्या करण्यात आलेल्या आहेत, वरिष्ठ सहाय्यक या संवर्गातून 3 बदल्या करण्यात आलेल्या आहेत आणि कनिष्ठ सहाय्यक या संवर्गातून एकूण 15 बदल्या करण्यात आलेल्या आहेत। अशा सोलापूर जिल्हा परिषदेअंतर्गत एकूण 20 बदल्या करण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये कोणकोणते सर्वच विभाग आहेत, त्याच्यामध्ये शिक्षण विभाग आहे, बांधकाम विभाग आहे, त्याच्यानंतर DRDAचा विभाग आहे, ICDS आहे, आमचा महिला बालकल्याण विभाग आहे, त्याचबरोबर ग्रामीण पाणीपुरवठा आहे, कृषी आहे, पंचायत आहे, ग्रामपंचायत विभाग आहे, इथं कार्यरत हे सर्व कर्मचारी आहेत। विभागांतर्गत मुख्यालयामध्येच विभागांतर्गत यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत। किती वर्षापासून होते मॅडम ते? जवळपास त्याचा नियम असा आहे की 5 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वर्ष एकाच टेबलवरती काम करणारे हे असे कर्मचारी आहेत आमचे। आदेश तर आपण काल संध्याकाळी दिलेले आहेत विभाग प्रमुखांना। आजच्या दिवसामध्ये आपण त्यांना कार्यमुक्त करणं आणि नवीन विभागामध्ये त्यांनी हजर होणं ही कार्यवाही आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये आम्ही करणार आहोत।